कोणती ब्रँड आणली रे? अरे चढते तर बस रे, मला तर कुठली पण चालते रे. हे गमी बी रे, तुला गाडी चालवायची पिल्यानंतर ना टेम्पोला मी प्लेन जसं चालवतोय. जमायला बघरे काय सांगते जमायला. कोण ठोकतय रे? ए बघरे कोण आले बघ तिकडे. अरे 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 ए कोण रे फुकणीच्या? चैतन्य कांडी पेटवायला माचीस पाहिजे माचीस. ए नाही रे माचीस, चल निक दे ना. ए भाई ऐक ना, ए नाही सांगितलं ना तुला, चल निक. अरे ऐक ऐक. ए कोण रे बगरे त्याच्या मायला सारखं खाट 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 करतोय. ये तुला म्हणलं ना, नाही चल निक. अरे पण अरे ए निक अग्नि दे ना रे, फक्त माचीस पाहिजे रे. अरे ए आता मार कशी ना तू, सांगतो तुला. हा च्या आईला तुझ्या. एवढी जमीन आहे माझ्याकडे, तेवढी तेवढी दया करा माझ्यावर. दया करा, दया करा. माझ्या आई बापानं माझं नाव दया ठेवलंय. काय दया? पण ज्या आईला इथं घंटा दया नाही, घंटा. आमच्या नाना शेटला तुझी जमीन आवडली आहे, आता ती पाहिजे, आता ती पाहिजे मला. चल सही कर, सही कर, चल. जायला तू ये मारायला. माफी
गुन्ह्याला शिक्षा। यार जग्गू, रॉकीचं खूप टेन्शन आलंय रे। अरे बाबा, रॉकीच्या खांद्यावर आता सुलतान भाईचा हात, आणि सुलतान भाईचा हात ज्याच्या खांद्यावर पडला त्याने त्याच्या दुश्मनाला आयुष्यातून उठवला। टेन्शन घेऊ नका, आत्ताच येईल सगळ्यांना टपकवून। यार त्याला काही झालं तर नसेल ना? तुम्ही दोघं पण ना झिंगूर आहात झिंगूर। जगू मला नाही का त्याची थोडी काळजी होते रे, आम्ही येतो त्याला बघून। चल येतो आम्ही, ठीक आहे। चल रे, तू थांब, आम्ही जाऊन येतो। रॉकी या मुली, मित्राच्या फार्म हाऊसवर पार्टीला गेलो होतो आणि मग अचानकच आम्हाला चक्कर येऊ लागली आणि उलट्या येऊ लागल्या। खाली अजून काही बॉड्या सापडल्यात आणि ॲम्ब्युलन्स पण आली। बर, हे मेरी बुलबुल, जाने जिगर जाने मन, कच्ची खातो तुला, त्या आयलाय फोनच्या। हॅलो, काय सर? काय रे भाडकाऊ? कच्ची खान आम्हाला जे आयला पनवती। अरे बंदी काय तुमच्या एकट्या करताच आहे काय? पुढच्या टायमाला पूर्ण पैसे नसतील ना तर माल मिळणार नाही, पहिले सांगतो। हा बोल काळे। गणबो साहेब फोन। नाना शेट, काल रात्री दयाला कोणीतरी टपकवला, त्याच्या साईटवरचा माल पण गायब आहे, बहुच नुकसान थाय गया। वनवा पेटल्यावर त्याला शांत करायला पावसालाच खाली यावं लागतंय। आय बाबा, अरे बोल ना, काय पाहिलं तू? इला भूत बघितलं का काय तू एवढा घाबरलाय? राणी शाणे काय फालतू चालली? बंद करा बंकर, मॅडम आल्या। आता आमच्या मॅडम आल्या, आता तुझ्या अंगातलं भूत चांगलंच बाहेर काढतील। कसा पोट्टासारखं बोलशील बघा। जय हिंद मॅडम। जय हिंद मॅडम। मॅडम, काल रात्री इथे खूप जणांचे मर्डर झालेत, त्यातून या माणसाला तर खूप भयानक पद्धतीने मारलं गेलंय। त्या इट्स नॉट अ मर्डर, इट्स अ रिवेंज। रिवेंज कसं काय मॅडम? त्यात काय रॉकेट सायन्स आहे गायकवाड? त्याला नीट बघा, टॉर्चर करून मारलंय त्याला, लगेच नाही मारलंय। आणि तुम्ही फोटो नीट काढा, मला क्लोजअप्स हवे। हो मॅडम। गायकवाड, हा मॅडम, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा। येस मॅडम। आणि हा कोण आहे? मॅडम हा आय विटनेस आहे कालच्या हत्याकांडाचा, काल रात्री दयाला भेटायला आला होता तो। ताब्यात घ्या त्याला। ए चल बाबा। ए चल। ओके मॅम। आणि माझ्याशिवाय कोणी भेटता कामा नाही त्याला। येस मॅडम। गायकवाड, मला पंचनाम्याचे रिपोर्ट्स व्यवस्थित पाहिजे, मला हलगर्जी पण अजिबात नकोय। लास्ट टाइम यु नो व्हाट हॅपन्ड। मॅडम, तुमच्यापर्यंत ते सगळे रिपोर्ट्स येतील, मी तुम्हाला सांगेनच, आणि मीडियाशी आम्ही बोलूच परत एकदा। थँक्यू, प्लीज तुम्ही आम्हाला आमचा वेळ द्या, प्लीज। थँक्यू।
मॅडम पण इथे कुठलीच बॉडी नाही सापडली. काहीतरी गडबड आहे गायकवाड. त्या दयाचं काय? मॅडम हा दया तसा बाहेरून कोरा माणूस आहे पण आतून पूर्णपणे काळा आहे. म्हणजे बिल्डर आहे पण ते फक्त दाखवण्यापुरतं. जमीन बळकावणं, इल्लिगल बांधकामं उभी करणं, खंडणी वसूल करणं हे याचं मेन काम. अजून कारवाई झाली नाही त्याच्यावर? नाना मॅडम. नाना म्हणजे? नानाचा राईट हँड होता. कुठे असतो नाना? आता मंत्री साहेब सध्या दिल्लीमध्ये आहेत, इलेक्शनचं काम करतायत. दिल्ली इलेक्शन म्हणजे प्रचारासाठी इथे नक्कीच येणार. हो चला आपणच त्याच्या प्रचाराची सुरुवात करूया. काय? यस मॅडम. कोण? मी आहे विवेक. मी आहे काका. हे काका तुमच्यासाठी आणलंय. तब्येत कशी आहे आता? होती तशीच आहे रे. काका होईल सगळं बरं. आणखीन थोडे दिवस. हा अरे काय दाखवता टीव्हीवरती? सकाळपासून पाहतोय मी त्या दयाचा मर्डर झाला वगैरे. काका यातला मला पण काय माहिती नाही, आत्ताच कळलं मला. बरं काका मी निघू. निघालास तू? ठीक आहे. काका देवावर विश्वास ठेवा, सगळं बरं होणार. मी आहे. चालू इन्व्हेस्टिगेशन चालू. माझा माणूस गेलाय आणि तुझा इन्व्हेस्टिगेशन चाललाय. तुला पण जायचंय का? मी काय करणार नाना शेठ, ती नवीन एस पी आली ना कल्पना मॅडम, तिच्याकडे केस आहे. अरे मग तू काय उपटतोस तिथे? मी गाणे केलं साहेब. हा दयाचा मर्डर झाला तिकडे फिरत होता. ऑपोजिशन पार्टीचा माणूस आहे. बोल कोणाला टीप दिली? बोल मी कोणाला दिली साहेब? आज रात्री त्या पाटेला बी गाडतो जमिनीत. गणो इलेक्शन आहे, जपून चाल खेळायची. रात्री रिजवी आला होता ना द्यायला भेटायला. हा काळे काळे त्याच्या बडी कुठे? त्याची कस्टडी एस पी कल्पना मॅडमकडे आहे ना. हे काळे नाना बुद्धिबळातला तो राजा आहे जो चालतो फक्त एकच घर, पण सगळ्या पॅदांना चालवतो चौसष्ट घर. 24 तास, फक्त 24 तास. माहिती आहे का मला, तू माझ्यासाठी खूप ऍडजस्ट करतेस. देवाची कृपा कळलं तरी. पण रॉकी आज मी खरंच खूप खुश आहे. आपली लाईफ पण अशीच असेल ना रॉकी.
खूप छान संसार करायचा. तू, मी, दादा, वहिनी आपण सगळ्यांनी ना एकत्र राहायचं. मला जॉईंट फॅमिली खूप आवडते. तू सोबत असला ना की जी वेळ आहे ना ती पुढे सरकूच नाही असं वाटतं मला. फक्त तू आणि मी. मला जो कोणी भिडतो, मला जो कोणी नडतो, मला जो कोणी भिडतो, मला जो कोणी वाचवतो मी त्याचा ताशा रे. नडतो मला जो कोणी भिडतो, मला जो कोणी वाचवतो मी त्याचा ताशा रे. दुनिया अपनी रंगीली, यारों के संजीली, अपनी बोली सबकी भाषा रे. आपला ही मॅन वाला ढाचा रे, आपण सिंघम कधी राजू चाचा रे, सारी दुनिया के हम बादशाह. वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा. दुनिया चलती है सेटिंग पे आपल्या साठी सारे वेटिंग पे. अपने तो चर्चे रे, व्हायरल च वरचे रे, रॉकी दादा ऑलवेज ट्रेंडिंग पे. दुनिया चलती है सेटिंग पे आपल्या साठी सारे वेटिंग पे. अपने तो चर्चे रे, व्हायरल च वरचे रे, रॉकी दादा ऑलवेज ट्रेंडिंग पे. मिस्टर ऑलिम्पिया वाला ढाचा रे, आपल्या मागे करीना भी पाचा रे, सारी दुनिया के हम बादशाह. वा 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 रॉकी वा 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 रॉकी वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा 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 दादा वा 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 रॉकी दादा वा. काही गरज होती का रे मारामारी करायची? हे संस्कार केलेत का मी आणि तुझ्या वहिनीने तुझ्यावरती? रॉकी, एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेव, मी सांगतोय ती. प्रत्येक वेळी मारामारी करून प्रश्न सुटतात असं नसतं. कधीतरी शांत डोक्याने विचार करून बघ. लक्षात ठेव, हा तुझा राग आहे ना, या रागाच्या भडक्यातच एक दिवस जळून खाक होशील तू. आणि एवढा जर राग काढायचा ना तर काढ ना, आपल्या करिअरवर, कामावर, प्रोफेशनवर कर व्यक्त राग. ही 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 सगळी मेडल्स, ही सर्टिफिकेट्स कोणी मिळवली? कुठे तो रॉकी? मला तो जुना रॉकी हवाय. आयुष्यात सेटल व्हायचंय ना. काय केलाय का विचार? आयुष्यात सेटल व्हायचंय, लग्न करायचंय? दोन करायचे आहेत दादा. काय? दोन लग्न. दोन लग्न? हो दादा. का? ते जाऊ द्या ना दादा, खूप भूक लागली आहे. काही विद्या ग, पोरांना उपाशी ठेवणार आहेस का? आले आले, गरमागरम भजी घेऊन केव्हाची तयार आहे मी. मला वाटलं होतं की आता ओरडा खाऊनच पोट भरलंय का काय ह्यांचं. बाजूला वा हो, ए घ्या रे, भूक लागली आहे ना. चिकू घे तू पण, ए घे रे. अहो, आज रॉकीवर किती चिडलात तुम्ही. आता मोठा झालाय ना तो,
म्हणूनच चिडलो त्याच्यावर. विद्य सतत मला त्याची काळजी वाटत असते ग, पण त्याचा तो रागीट स्वभाव आहे ना, तो बदलायला हवा. कधीतरी गोत्यात येईल ग तो. आता या वयात त्याने लग्न नको करायला, सेटल नको व्हायला. किती दिवस ही मस्ती करत राहणार आहे, आणि मी तरी किती वर्ष पूर्ण ना त्याला. तुमची काळजी, तुमची तळमळ कळतीये मला, पण रॉकी हुशार आहे, तो होईल सेटल. तुम्ही नका काळजी करू. रॉकी, आज दादा जे काही बोलला त्या गोष्टींचा वाईट तर नाही वाटलं ना तुला? नाही रे, पण दादा नेहमी खरं बोलतो. आता आपल्याला सिरियसली आपली लाईफ सेटल करायला हवी. बरोबर आहे रॉकी तुझं. यार आमच्या दोघांचीही आई बाबा आहेत, पण अजय दादासारखा मोठा भाऊ नाही. त्याच्यासाठी खूप रिस्पेक्ट आहे यार मनात. हाच दादा जे काही बोलला ना, पटलंय आम्हाला. लहानपणापासूनच खूप केलंय रे माझ्यासाठी दादा वहिनींनी. आता ना त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. दादा, वहिनी, चिकू यांना खूप खुश ठेवायचंय मला. त्याच्यासाठी काहीही करेन मी. तू ना फक्त तुझा राग कंट्रोल कर, मग बघ सगळं व्यवस्थित होईल. तो तर मी आता करणारच. ए रॉकी, वहिनींनी काय भजी बनवली होती यार, मस्त एकदम. ए अव्या, माझ्यासाठी आण यार थोडीशी उरली असतील तर. यार जाम भूक लागली रे, आणि बिस्किट पण संपत आलेत. आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय? गप्पास भूककडे कुठल्या रॉकी? नाही रे, आता खूप झालंय. उद्यापासून आपल्याला सिरियसली जॉब शोधायला सुरू करावं लागेल. आणि बघ आता दादाला काहीतरी करूनच दाखवणार. तुम्हाला खूप अवॉर्ड्स आणि सर्टिफिकेट्स जिमनॅस्टिक्स मध्ये मिळालेत. हो, दॅट्स रिअली व्हेरी गुड. थँक्यू सर. पण तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स नाहीये. येस सर, पण जॉब फक्त एक्सपिरियन्स वाल्यांनाच दिला तर सर आमच्यासारखे नवीन लोक आपलं टॅलेंट कसं दाखवणार? ओके. हॅलो. हाय संजना, कशी आहेस, काय करतेस? काय नाही. बरं ऐक ना, आज तुझ्या आवडत्या रेस्टॉरंटला भेटूया. कशाला? नाही नाही, भेटल्यावर सांगतो. आज काय विशेष आहे का? विशेष आहे म्हणून तर सांगतोय. 7 वाजता तुला बरोबर घराजवळ पिक करतो. ओके, तू तयार रा. हो, मी वेळेतच असते. आणि संजना ऐक ना. काय? आय हेट यू रॉकी. रॉ खडूस. बोलणार आहेस आता तू? रॉकी यार सांग ना, आपण गाडीवर होतो ना, मी तुला तेव्हापासून विचारते काय झालंय काय झालंय. मला जॉब मिळालाय. वाव. अग शांत हळू. सॉरी रॉकी, किती मस्त न्यूज आहे, मी खूप खुश आहे. वेटर, एक वेज पिझ्झा, एक चायनीज, एक नूडल, एक वेज मंचा सूप आणि एक मला दाळ. एक मिनिट, मला जॉब मिळालाय, पेमेंट नाही. हो का? सगळं कॅन्सल, एक वेज पिझ्झा. येस मग. आता ऐकते मी, पण एकदा तुझा पगार झाला ना, मी अजिबात ऐकून नाही घेणार. माहिती आहे का मला, तू माझ्यासाठी खूप ऍडजस्ट करतेस. देवाची कृपा, कळलं तरी. मग पण रॉकी, आज मी खरंच खूप खुश आहे. मी पण. आता ना ग लाईफ सेट करायची. दादा, वहिनी, चिकू याच्यासाठी खूप काही करायचंय मला. सगळं होईल. आणि माझ्या बाबांना भेटायला कधी येतोयस? येईन ग, 3-4 महिने दे, थोडं सेटल होऊ दे कामामध्ये, मग येतो ना. आणि तसंही तुझ्या बाबांना भेटायचं म्हणजे मला स्वतःच्या पायावर काहीतरी करावं लागेल ना. ते तर आहेच. मग बरं, ते जाऊ दे, हे तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. वाव रॉकी, किती गोड आहे. आवडलं तुला? खूप छान आहे. आपली लाईफ पण अशीच असेल ना? हो अशीच. म्हणत होतीस ना वेळ झाला वेळ झाला. बघ आलं तुझं घर, नीट उतारा. चल आता लवकर हक्कर, नाहीतर कोणीतरी बघेल. काय लवकर हक्कर, रोजच येतो ना तुम्हाला इथे सोडायला. अगं
रॉकी मला नाही जायचं घरी. तू सोबत असला ना की जी वेळ आहे ना ती पुढे सरकूच नाही असं वाटतं मला. फक्त तू आणि मी. अगं तसंही आपण रोज भेटतोच ना. भेटतो ना आपण रोज. मी कुठे नाही म्हणते, पण त्यासाठी ना तुला काही करावं नाही लागत. मला रोज नवीन खोटं बोलावं लागत. तुला माहितीये मी अशी छान रेडी होऊन निघते ना, तेव्हा आई मला म्हणते वा आज कुठे चालली, तेव्हा मी म्हणते आज याचा बर्थडे आहे, उद्या तिचा बर्थडे. त्या अक्षयचा बर्थडे तर मी वर्षातून 3-3 वेळा सेलिब्रेट करते. रॉकी मला तुझं नाव सांगून घरातून बाहेर पडायचंय, एकदम बिनधास्त, जिथे मला कुणीच प्रश्न नाही विचारणार. पण कधी होणार आहे सगळं? आता काय, चल घरी आज बोलूनच टाकतो. पेडा मुलगा. मी माझ्या मनात काय ना ते सांगत होते फक्त. मी पण माझ्या मनात जे होतं तेच बोलतोय. रॉकी माझ्या मनात ना फक्त तुझाच विचार चालू असतो रे. संजना तुझा प्रत्येक विचार खरा करण्यासाठीच तर मी जगतोय. चल आता लवकर, नाहीतर घरचे बघतील. बाय बाय. तुला काही वाढू का? बाबा सकाळी मॅच पाहिली का? काय खेळला ना धोनी? अरे फर्स्ट क्लास. ए क्रिकेट राहू द्या, आधी जेवून घ्या. तू थांब ग जरा, तू तर नेहमीच आहे. आली अगं, ये आली ग आली. अगं तुझी वाट पाहू शेवटी आम्ही जेवायला बसलो. काय घेऊन आली असते? काय ग तुला रोज रोज अशी छान छान प्रेझेंट देतो कोण? बाबा माझ्या माझ्या फ्रेंड्स, क्लोज फ्रेंड्स येतात. क्लोज फ्रेंड्स? हो. एकदा भेटलं पाहिजे तुला क्लोज फ्रेंड्स ना. ग्रेट आयडिया आहे. तू एक काम कर ना, सगळ्यांना घरीच बोलव, म्हणजे सगळ्यांनाच भेटता येईल. खरंच संजना, बोलव ना सगळ्यांना एकदा. हो बोलवते ना. तुला बघते नंतर. एक भांडा नंतर, आधी जेवायला बस. नाही आई मला भूक नाही आहे. आजकाल ही रोज बाहेर खाऊन येते. हा हे बाहेरचं जेवण हायजेनिक नसतं. हा हो बाबा, बाबा मी आले 2 मिनिटात. आले 2 मिनिटात. संजना अगं. हॅलो एक मिनिट थांब थांब. लेकीच्या पायात आता लग्नाची बेडी अडकवा म्हणजे ठिकाणावर येईल. लग्न? लहान आहे ती अजून, सोड गय. बाबा ते राहू द्या, उद्या मॅच आहे ना ती नक्की बघा. अरे बघा ना क्रिकेट आणि क्रिकेट, लेकीची चिंताच नाही. हसावी कधी रुसावी कधी असावी अशी जिंदगी, कधी एकटी कधी मैफिली अशी शायरी. थोडी थोडीशी जगायची आहे थोडीशी, जरी थोडी तरी चाखायची गोडीची. हसावी कधी रुसावी कधी असावी अशी. कधीचे बहाणे थोडे वेडे शहाणे, आयुष्य हे जसे थोडे तिच्या सारखे. कधी कुणी दिवाणे प्रेमात गाई गाणे, आयुष्य हे जसे परी कथे सारखे. कधी थोडी खुशी कधी थोड्या वेदना, तरी न थांबता तुधाव घेरे मना. हसावी कधी रुसावी कधी असावी अशी. शी
माझा विश्वासच बसत नाहीये, तू असं वागूच कसं शकतेस? तुला माहितीये बाबांना कळलं तू लव्ह मॅरेज करतेय तर त्यांना किती मोठा धक्का बसेल ते? हे बघ रॉकी, माझा या लग्नाला विरोध आहे आणि संजना यापुढे तू रॉकीला भेटायचं नाहीस आणि रॉकी तू पण संजनाला भेटायचं नाहीस. अरे पण दादा माझं ऐकून. संजना. राहुल, अरे यार मी संजनावर खूप प्रेम करतो यार, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. ए संजना तू सांग ना. रॉकी तू मला विसर आणि आपल्या प्रेमाला पण विसर. सॉरी सॉरी, हे बघ हा सगळा प्लॅन हिचा होता. अरे रॉकी यार, तुझं हिच्यावर प्रेम आहे, हिचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुम्ही घरी सांगून लग्न करताय ना, मग आमचा विरोध का असेल? अरे आम्हाला आवडेल तू आमचा फॅमिली मेंबर झालास तर. तुला माहितीये का आई बाबांचं पण लव्ह मॅरेज आहे. खरंच? हो. हे बघ तू असं कर, तू परवा घरी ये, तोपर्यंत बाबा पण साताऱ्यावरून येतील, त्यांना पण सरप्राईज असेल ना. चल मी निघतो, मला नाना शेटनी कंपनीत बोनस वाटप करायला सांगितलंय. यार तू लकी आहेस रे राहुल, अरे तुला नाना शेटच्या कंपनीमध्ये जॉब आहे यार. रॉकी तू पण काय कमी लकी नाही आहेस. संजना आहे तुझ्यासोबत. चल बाय. चल बाय, टेक केअर, बाय, लवकर घरी या संध्याकाळी. बाय बाय. सॉरी 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 सॉरी. कसं घाबरवलं ना तुला? तुला काय वाटतं रे, फक्त तूच मला घाबरवू शकतोस? मी पण काय कमी नाहीये. हो हो बाई, तुम्ही महान आहात. बरोबर, लग्नानंतर पण असंच करायचं. हो का? हा संजना बघ ना, आता मला नोकरी लागलीये, आता आपलं लग्नही होईल. खरंच आता एक एक स्वप्न पूर्ण होत चाललंय. खरंच जगायला किती मजा येते. आपण ना रॉकी खूप छान संसार करायचा, तू मी दादा वहिनी आपण सगळ्यांनी ना एकत्र राहायचं. मला जॉईंट फॅमिली खूप आवडते. आणि हो, मी महत्वाचं कसं विसरू शकते, आपला बेडरूम त्याला मी सजवणार, छान असं पिंक कलर लावणार, खूप छान सगळं घर रंगवायचं, तू डब्बा खायचा तो पण माझ्या हातचा बनवलेला, आणि हो जिम मध्ये दुसऱ्या मुलांकडे बघायचं. सेवन एट नाईन टेन. अरे बाबा घे ना तो फोन, माझ्यापासून वाचतोय. घे 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 फोन घे. ओके सर, थँक्यू. हॅलो. हां बोल. काय करतोयस? झोपा काढतोय. काय? अरे जिम मध्येस ना, काम करता तेव्हा झोप थोडी काढतात. अगं संजना मी बिझी आहे, आपण नंतर बोलूया का? बोल ना माझ्याशी थोडा वेळ. अगं मी नाही बोलू शकत, मला तुझी खूप आठवण येते रॉकी. मग मी काय करू? अरे ते जाऊ दे, मी आणि दादांना इथे तुझ्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये आलोय, तू पण ना जेवायला. अगं संजना मी नाही येऊ शकत, मी कामामध्ये आहे, तुला कळतंय का? तू का चिडतोयस? अगं मी कुठे चिडतोय? तू का भडकतोयस माझ्यावर? अगं मी कुठे भडकतोय? रॉकी तू का ओरडतोयस? अगं मी कुठे ओरडतोय? मला नाही बोलायचं तुझ्याशी आणि मी अजिबात बोलणार नाहीये. तू फोन केला ना तरी पण मी बोलणार नाहीये. बाय. काय झालं सर? अरे मी तुला एकदा ट्रेन करेल ना तर तुझी बॉडी आर्नॉल्ड सारखी बनेल, पण या मुलींना ना. माझी बॉडी सर? हा तुझी तर बनवतोच रे. यस. काय ग कशाला त्या बिचाराला ओरडतेस, कामात आहे ना तो बिचारा? मग दादा तो काही बिचारा वगैरे नाही आणि असं पण मला मजा येते त्याला त्याला पिडायला. चल ऑफिस मध्ये जाऊया, माझं एक काम आहे 5 मिनिटाचं, मग तिकडून घरी जाऊया. घरी? अरे दादा तू मला बोलला होतास ना की तू मला ड्रेस घेऊन देणार आहेस, तू प्रॉमिस केलं होतास मला. तुझ्या लक्षात आहे अजून? बरं. उचल ना फोन. देवा
संजना। राहुल, राहुल, राहुल काय झालं? राहुल, राहुल, ए काय करतो? चला तू आई, आई, माणस राहुल आई। हॅलो काय सर? हा काय रे मोहिते? इथे एक लफडा झालाय। तुला काय नाही होणार संजना, संजना 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 बोल ना माझ्याशी, तुला हवं तसं वाट संजना, उठ ना बोल माझ्याशी संजना, संजना बोल ना माझ्याशी संजना, उठ ना संजना, उठ ना संजना, संजना बोल ना संजना। पोरीचा रेप करतो आणि पोलिसांवर हात टाकतो, तुला दाखवतो फार खाऊ आता। दादा एक मिनिट ऐका ना, दादा दादा नमस्कार। काय काय काम आहे? चला निघा। एक एक मिनिट दादा, मला एकदा त्याला भेटू दे ना। अरे पण कोण तू, कोणाला भेटायचं आहे? रॉकी। त्याला भेटता येणार नाही। पण का साहेब? का चोरी, खून, बलात्कार आणि पोलिसांवर मारहाण असे गंभीर स्वरूपाचे मोठे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर। अहो काळे साहेबांनी सांगितलंय त्याला कोणाला भी भेटू द्यायचं नाही, चला निघा। ओ साहेब, रॉकी असा मुलगा नाही, समजलं का? तो कसा आहे कसा नाही ना ते काळे साहेब चेक करतायत, कळलं? हो साहेब, तुम्ही चीट चिडू नका। फक्त दोन दिवस, शनिवार रविवार, काळे साहेब त्याला बराबर चेक करणार, कळलं? आता निघा। हा दयाभाऊ बोल काळे, तुझाला गुन्हा कबूल करायला तयार नाही। तू ना काळ्या पायी आणि बाटली मध्ये चोचा झाला आहेस, तुझ्याकडे खंडा होणार नाही। चाले चाल। अच्छा काळे जरा धमाली घे ना, अशा काय करते? तुकडे तुकडे करीन तुझे, आणि तुझे एकट्याचे नाही, तुझा भाऊ आहे ना, वैनी आहे, एक पोरगे पण आहे, नाव काय? ठीक आहे ठीक आहे,
गळा कापेन तिघांचा आणि त्यानंतर मारीन तुला। मेधा माणूस आहे, त्याला सगळ्याची माहिती आहे। त्या तीन जीवांच्या मर्डरचा बाप तुझ्या डोक्यावर घेऊ नकोस रे। ऐका रुको रुको, मी शब्द देतो, त्याला काय होणार नाही, तुला काय होणार नाही। हा मी शब्द देतो, चल 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 सही कर चल चल। अरे करतो करतो, पेन दे। नाही नाही अंटा लाव अंटा लाव, हा लाव 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 बेटा लाव लाव। शाम पण आयुष्यात पहिल्यांदाची केस पाहिल्या, गर्लफ्रेंड वर रेप केला म्हणून बॉयफ्रेंड आत मध्ये। राकेश पवार उर्फ रॉकी याला हे कोर्ट आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावत आहे। सर आता काय करायचं? मी आता अजिबात काही करू शकत नाही, तुमच्या भावाने सगळे गुन्हे कबूल केलेत, मी काय करणार? नाही मान्य आहे मला, आम्ही नाही म्हणत नाही आहोत, पण तू निर्दोष आहे याचा तरी विचार। निर्दोष मजावा वरच्या कोर्टात, तेवढी आमची परिस्थिती नाही आहे, तुम्ही समजून का घेत नाही? एक काम करा, मला माफ करा, चला निघा आता। एक माणुसकीच्या नात्यांतर करा का नाही करू शकत नाही, पण त्याने गुन्हेगारपासून निघा तुम्ही त्याला। दादा रॉकी रॉकी थांबाव साहेब, दोन मिनिटं भेटू द्या फक्त। पप्पा काका कुठे चाललाय? बाळा तो काका घरी का नाहीये? येणार आहे। पोलीस काकांना कुठे घेऊन चाललेत? काका नको ले जाऊ, काका घरी चल ना, कुठे जातोस? काका घरी का नाहीये? चला। मस्त गरम गरम नाश्ता आणलाय। लय उपकार झाले बाबा, जा लाव तिथे जा। हो लगेच लावतो। रॉकी काय रे झोपला नाही का रात्रभर? चांगला टीव्ही लावून झोपला होता माहिती पक्क्याच फोन। हा पक्क्या काय रे, काय टीप आहे? पूर्ण गेटचं रिपेअरिंग करायचं आपल्याला आणि कडी पण व्यवस्थित करायचे, कलर पण पूर्ण मारायचा आहे। मागच्या वेळेसारखं काम करू नका। नाही नाही नाही, हा पूर्ण पूर्ण करायचंय, पूर्ण एकदम पूर्ण। बरं बरं ठीक आहे सर। आणि नीट पाहिजे काम सगळं। हा आणि काय बघतेस? काय हँडसम आहे, काय बॉडी आहे। कोणाची? माझी। चल चल चल। रॉकी ये नाश्ता करायला। ठीक आहे, तू तिथलं सगळं हँडल कर, इथलं मी जे काय ते बघतो। बरं आहे ना, चल ठेव। घरातले कसे आहेत रे दादा वहिनी चिकू? बरे आहेत सगळे। रॉकी बाय एक लॉचा झालाय। काय? दया मर्डर केसचे बाहेर जामत बवाल झाले। आणि त्या मुली? त्या मुलींचं टेन्शन तू नको घेऊ रे, त्या पोचल्या आपापल्या घरी। एक बार जग्गूने कमिटमेंट कर दी ना, तो फिर वो अपनी आई की भी नहीं सुनता। फक्त भाई तूच एक मोठा प्रॉब्लेम करून ठेवलास। त्या दयाला टपकवताना तू एका माणसाला सोडला, आठवते तुला? त्याच्या मागे आता नाना हात धुवून लागलाय, आणि तो काळे त्याच्या तर आईचा घर आहे, तो त्याला लॉकअप मधून ठस करणार आहे। त्याआधी काळेलाच। अरे पण अरे, कालच दयाला आणि लगेच काळे? तुला असं वाटत नाही का आपण खूप घाई करतोय? ऑलरेडी खूप लेट झालाय, 3 वर्ष वाट बघतोय। जग्गू काळे डन। चांदी काळ्या कपड्या पेरूची फांदी।
गुनगुनात होतो तमाशा बदामी हृदयाला करतो हर फ्लेश माझा नकाशा हे लवंगी जहाल मिरची कधी चिंच कधी मी बताशा ऐसी ते तातून ये तात मन माझी इस्माल बघून लाजता अमृता माझे हॅपी बर्थडे चढवून सपनाचा डिस्कोत नाचता काय साहेब तुझं दोन बाटले घेऊन पटकन चल जा साहेब ढाबा बंद झाला हा बंद झालाय साहेब ढाबा हे भाडकव ओळखतो ना मला हो जा कधी नाही सुधारणार ही लोक कशी आहे साहेब फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास असणारच ना पहिल्या धारीची आहे तुझ्या गर्लफ्रेंड वर रेप केला म्हणून बॉयफ्रेंड आतमध्ये बाई ओ बाई काय करता तुम्ही इथे काम करते रात्रीच काय काम करता जरा आम्हाला पण सांगा ओ काय बोलताय का तुम्ही काय बोलताय म्हणजे काय इथे एवढा मर्डर झालेला आहे आम्ही विचारणार ना तुम्हाला आम्ही पोलीस आहे आम्ही नाही विचारणार तर कोण विचारणार बरोबर की नाही हो बरोबर बरोबर गणेश आणि सर काय म्हणक चालली सर काय आय विटनेस हे बघा बाई तुम्ही घाबरू नका तुम्ही जे काही बघितलं असेल ते सगळं खरं खरं सांगा हो सर यांना पोलीस स्टेशनला घेऊन जा हो सर स्केच आर्टिस्टला जे सांगायचं आहे ते समजावून सांगा हो सर चला बाई वाड्यावर राणे सॉरी सर सावन बाई हो साहेब यांना घेऊन जा चला नक्की ना हो नक्की हाच होता रिजवी तुम्ही बरोबर सांगताय ना हो हाच तो जोशी सर स्केच बनलेत हो हे काळ्याचं आणि हे दयाचं एक्झॅक्टली मॅम मलाही हाच डाऊट होता
दया नानासाठी काम करतो आणि काळे सुद्धा. म्हणजे ही लिंक आपल्याला नानापर्यंत नेणार. आपल्याला नानाला भेटलं पाहिजे. यस मॅम. पण त्याआधी ह्याला शोधा. शुअर. डायरेक्ट आपला गँग वरती हल्ला, धंद्यामध्ये नुकसान, कोणामध्ये एवढा हिंमत आला? नाना शेठ, नाना शेठ काहीतरी करा. कणो, एक दोन प्यादे मेले म्हणून हा राजा घाबरणार नाही. नाना असा राजा आहे जो आपल्या शत्रूला काही कळायच्या आत चेकमेट करतो. पोलिसांनी रॉकीचा स्केच पण तयार केलाय. रॉकी यार काहीतरी बोल प्लीज, पुढे काय करायचं आपण? अरे जग्गू उठ ना, अरे बोल ना त्याला काहीतरी. रॉकी भाई, आपला पुढचा प्लान काय? गणू डॅन. अरे गायकवाड ऍड्रेस बरोबर आहे ना? पत्ता हाच आहे मॅडम. रॉकी इथेच राहतो, त्याचा भाऊ आणि त्याची वहिनी राहतात तिथे. नमस्कार. 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 अग्नि आहे तुमच्याकडे? काय अग्नि काय? माचीची काडी हो, ते चैतन्य कांडी पेट. चल सर. सर मी काय बोलतो ते काय, हे तुमचे नवीन मॅडम आहेत काय? अजय पवार. हो मीच. घ्या ना साहेब. थँक्यू मॅडम. रॉकी कुठं साहेब? तुम्हाला माहिती नाही? रॉकी गेली 3 वर्ष जेलमध्येच आहे. खरंच तुम्हाला यातलं काही माहिती नाहीये? नाही साहेब. का पण, म्हणजे तुम्ही असं का विचारताय? काय झालं रॉकीला? 3 दिवसांपूर्वी दुसऱ्या जेलमधून शिफ्ट करत असताना तो तिथून पळून गेला. नाही साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मला यातलं काहीच माहित नाही हो. पण आता कुठे आहे तो? ठीक आहे, आम्ही तुम्हाला फक्त इन्फॉर्म करतोय की त्याने अजून काही खून केलेत. रॉकीने खून केलेत? काही काय बोलताय तुम्ही? वाटेल ते आरोप करू नका रॉकीवरती. आधीच सांगू ठेवते, रॉकी असं काही करणं शक्यच नाही. पोटच्या पोराप्रमाणे वाढवले मी त्याला, सांभाळलंय, तो असं काही करू शकत नाही. तुम्ही सुद्धा ना त्या दुसऱ्या पोलिसांसारखे आहात. त्यांनी असंच केलं होतं, उगाचच खोट्या आरोपांखाली अडकवलं रॉकीला. तुम्ही सगळ्यांनी मिळून फसवलंय रॉकीला, फसवलंय तुम्ही. बघा ना काय करताय ते. चल चल मी सांगतो. चल चल. मॅडम सॉरी. मॅडम माफ करा. त्यांच्या भावना समजू शकते मी. आम्ही तुमची मदत करण्यासाठी आलो तिथे. तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही आमच्या बरोबर कॉपरेशन करावं. मॅडम माझ्या रॉकीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. गुड. मी काही गोळ्या चेंज करून देतोय, त्या आणा. आपण आशा करूया की लवकरात लवकर रिकव्हरी होईल. मीही तीच आशा करतो. काका मी यांना सोडून येतो आणि येताना औषध घेऊन येतो. ठीक आहे. या. रॉकी बाय, बाय आता परत मला तुझ्या घरी पाठवू नको. पोलिसांचा वाच आहे तुझ्या घरावर. हे दादा बरा आहे का रे? हा आता बरा आहे. अरे हा सॉरी आहे, घे तुझ्या वस्तू मागायला होत्या ना, त्या सगळ्या ह्याच्यातच आहे. चेक कर, तोपर्यंत मी जरा फ्रेश होऊन होतो.
आशीष सारे पुन्हा मन गुज माझे तू ऐकना गामा पसानी सारी पापा धमारे रेगामा पमागा बनी सागरे सानिसा मखमली भोवताली चा सार्या देशा चांदने माझे तू माझी निशा सुन्या सुन्या हडव्या माझ्या मना नव नव केले सतू सगळे मला पुन्हा श्रावण सळसळे वर बघ दरवळे कवळून घेरे साजणा मन गुज माझे तू ऐकणा मन गुज माझे तू ऐकणा मन गुज माझे तू ऐकणा आहे नशा सारखी वाढणारी तू माझी तृषा तुझ्या विना सगळे आता मला अलगदचा होलीचा तुझी आजुले जुना बांधून पैंजणे सजवून लोचणे खुणावती रात्री पुन्हा मन गुज माझे तू ऐकणा 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 हे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत ना? हां साहेब, ह्याच्यावरती तुमच्या सह्या हव्या व्यवस्थित चेक करा आणि कुठे सह्या पाहिजे असतील तर सांगा मला. ठीक आहे. जय हिंद सर. जय हिंद. बसा. सर ऍक्च्युली गणू एक कडक कॉफी सांग. कदम. हो साहेब. सर ऍक्च्युली काय झालंय की एक मिनिट आणि एक चमच साखर. एकच चमच. बोला. बोलू सर. सर ऍक्च्युली दोन घ्या ना. चहा घ्या. नकोय सर. तुम्हाला हवाय? नाही मॅडम. नकोय सर. सर जे दोन मर्डर झाले त्यापैकी एक आहे दया सर. बिल्डर आहे. कोण आहे रे हा दया? तुम्ही त्याला व्यवस्थित ओळखता सर? मला माहिती नाही. मी नाही ओळखत त्याला. अच्छा बरं सर, जो दुसरा मर्डर झालाय त्यांचं नाव आहे इन्स्पेक्टर काळे. तेही तुम्हाला चांगल्या परिचयाचे आहेत. मला माहिती नाही मॅडम. हजारो लोक मला रोज भेटतात. मी त्यांना मदत करतो. आता कोणाकोणाला लक्षात ठेव इम्पॉसिबल. नाही सर, बरोबर आहे तुमचं. पण काय आहे ना की ह्या मर्डरच्या सगळ्या लिंक्स तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे म्हणून मला असं वाटत होतं की तुम्ही पोलीस प्रोटेक्शन वाढवावं. काय मॅडम, काय होतं त्या पोलीस ऑफिसरचं नाव? काळे. हा काळे. तुम्ही त्याला प्रोटेक्ट नाही करू शकला. काय मॅडम.
सांगा त्यांना. नाही सर. निघतो मी. हा बोला पाटील. हा इलेक्शनची तयारी सुरू आहे. हो भेटतोच मी तुम्हाला. हे लोक दिसतात ना ते आमच्या प्रोटेक्शन आहे. तुम्हाला प्रोटेक्शन हवा असेल तर सांगा, पाठवून देतो डिस्काउंट मध्ये. आता काय रिकाम्या सोफ्याशी बोलणार? निघा ना, किती लोचटपणा करता. निघा. मॅडम मी तेच चाळीच्या गेट जवळच आहे. बर, पोलिसांचं काय? त्यांची नाईट ड्युटी सुरू झाली, झोपले ते. नक्की. आपण जायचं कसं? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मस्तपैकी स्कूटीचा जुगाड केलाय ना मी. ते पोलीस सायरनचा आवाज आला ते आपल्यासाठी नाही रे. ते ग्राउंड फ्लोरला नवरा बायकोंची रोजची नाटक आहेत, त्यांच्यासाठी आलेत ते. तुम्ही नका त्यांचं टेन्शन घ्या. तुम्ही आम्ही खाली जाऊन बघतो. ओके लवकर या. नंबर फोन केला. हा माझ्यावर डाऊट घेतोय. वाचवा मला या डुकऱ्यापासून. हा म्हणतो मी तरुण पोरांच्या प्रेमात पडते. आज टाकेन तुला. तुम्हीच सांगा, मी दिसते का तशी? नाही नाही, मुळीच नाही. यांच्याच मनात खूप डाऊट आहे. मी जर अशी तुमच्या जवळ आली तरी पण त्यांच्या मनात डाऊट येणार. मी असं हात धरला तरी पण त्यांच्या मनात डाऊट येणार. आणि अशी जर तुम्हाला किस केली तरी पण त्यांच्या मनात डाऊट येणार. तुम्हीच सांगा, वाटते का तशी मी? हे किती तुझी बायको सोज्वळ प्रेमळ गोंडस. हा छान आहे रे. राणे तुझी बायको आली बघ. कुठे कुठे फाटली ना? हा फाटली ना. आता जर का परत तू ह्याच्या जवळ गेलास आणि चुकून असा हात ठेवलास तर मी खरं तुझ्या बायकोला नाव सांगेन. तो आलो साहेब हात. ए परत तिला हात लावायचं नाही. हा नको लावू रे हात तिला. काय चल चल. आता डाऊट नाही घेणार तुझ्यावर. चला जेवायला. आज पोलीस आले होते घरी, तुमची चौकशी करत होते. त्यांना दोन साक्षीदार मिळाले ज्याने तुला ओळखलंय. एस पी कल्पना मॅडम, मला ती बाई अत्यंत प्रामाणिक आणि हुशार वाटली. सगळेजण काळजी घ्या, त्या बाईचा काही भरोसा नाही रे. ती कधी तुमच्या लोकांचा तुम्ही जेवून घ्या, मी जरा फ्रेश होऊन आलो. दादा दादा, तुला जे सांगायचं होतं ना ते अगोदरच मी तुझ्या डोळ्यात बघितलं होतं रे. रॉकी मला विद्या आणि संजनाबद्दल सगळं सांगितलं होतं रे, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गेल्या 3 वर्षात मी संजनाच्या घरी वरचेवर गेलो होतो.
तिकडे मला कोणीच भेटलं नाही. ज्या दिवशी कोर्टात तुला शिक्षा झाली ना, त्यानंतर ते लोक गायबच झाले. मी माझ्या परीने शोधण्याचा खूप प्रयत्न केला त्यांना, पण मला काहीच कळलं नाही त्यांच्याबद्दल. दादा मी खूप थकलो आहे रे, मला खरंच कळत नाहीये की मी बरोबर करतोय की चूक. रॉकी एक सांगू, ज्या दिवशी माझ्या डोळ्यात तुझ्याबद्दल राग दिसेल ना, त्या दिवशी समज तू चुकतोयस. मी थकलोय दादा, तू झोप शांतपणे, खूप थकलोय. अरे भालूक. अरे सांभाळ. अरे ओके मी ओके. अव्या रुपया, मागाची तुमचा तो अजय दादा आला होता ना, केवढा प्रेम करतोय यार तुमच्यावर तो अजय दादा. लय भारी वाटलं यार बघून असं. आपला एकच मोठा भाव आहे सुलतान भाय. सुलतान भाय यार जग्या, तू नेहमी सुलतान भाई सुलतान भाई सुलतान भाई असं बोलतोस यार, सांग ना आम्हाला जेलमध्ये काय झालं ते. सांगतो, ज्याला लोक रेंटवर घरात राहतात ना, तसं मी जेलमध्ये राहिलो. दर 11 महिन्यानंतर माझी दुसऱ्या जेलमध्ये ट्रान्सफर करायची. नशिबाचा भाग बघा, माझी आणि रॉकीची एका जेलला ट्रान्सफर झाली. ज्याला त्याचा मॅटर कळला आणि डोक्याची तारच सटकली. तुम्हाला सांगतो मी तर ना चान्सच बघत होतो त्याचा गेम करायचा. सॉरी. प्रत्येक वेळी जिथे भेटेल तिथे त्याला मी नडत होतो, पण साला आपल्याला तो नडायला तयार नाही. एक दिवशी मला तो चान्स मिळाला. रहीम चाचा, काय झालं, तब्येत ठीक नाहीये का? मैंने इन्सुलिन लिए, मुझे बहुत भूख लगी है. मग जेवून घ्या. नहीं, जब तक सुलतान नहीं आ जाता किसी को खाना नहीं मिलेगा. असं कसं नाही देणार ते, थांबा मी आणतो. नहीं रुको रुको. तू तर जास्त शानपट्टी करायला लागला रे. हा सुलतान भाईच्या आधी जेवण घेतोय. हा हे सगळे उभे ते काय येडे म्हणून उभे. हात सोड. नाही सोडत. हात सोड. घे सोडला. नाही तुझा हात पाय तोडले ना भ्याने. रोक. सुलतान भाई, सुलतान भाई आपल्याला तर
रमजान भाई हाच हाच तो शाना ज्याने आपल्या पंटर लोकांना फाडला. अरे तुझ्या जग्गूर पण ह्यानेच हात उचलला. आपल्याला काय ऐकायचं सुलतान भाई ह्याचे हात पाय तोडायचे. मेरे लिए खाना ले रहा था. खा ले. शुक्रिया बेटा. सुलतान भाई जेलर साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. नाव रॉकी. हा जेवढा बाहेरून शांत दिसतोय तेवढा आतून नाही. पण माझी हिंमत होत नाही त्याला सगळं खरं सांगायची. तुझं आणि माझं दुश्मन एकच आहे. पण याला बोलता केला पाहिजे. ते कसं करायचंय ते तू बघ. तुला याच कामासाठी इथे शिफ्ट केलंय. जेलरने सांगितलं मला तुझ्याबद्दल सगळं. लेकिन सुलतान का एक वसूल है. जब तक वो सामने वाले के मुंह से अपनी कहानी नहीं सुनता यकीन नहीं करता. देख तेरा और मेरा दुश्मन एक ही है. ना ना बोल काय झालं होतं. भरोसा कर सुलतान धोखा नहीं देगा. दादा कसलं सुंदर ऑफिस आहे. मग आणि ती बघ ती माझी केबी ना. छान आहे दादा. वॉशरूम ते बघ इकडे समोर आहे. वर जा राईट साईड. मी केबिन मध्ये बसलोय तिकडेच ये. हो बोनसच्या फाईल कुठे ठेवल्यात. काय झालं काय झालं दादा. तू तू बघ ना. तू बघ तू बघ. हे ट्रॅक पण कधी संपणार आणि कधी. इकडे 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 इकडे. ए माल बरोबर आहे का चेक कर. माल तो बरोबर आहे. मैं क्या बोल रहे. गणू सेठला फोन लाव आणि इथून हा माल काढायला सांग. जायला ट्रान्सपोर्टची स्ट्राईक पण आजच व्हायला पाहिजे होती का. तेच ना भावा. पण आपले गणू सेठ चांगले म्हणून सगळं सांभाळून घेतात. नाहीतर दया सेठ आणि नाना सेठने आपली बरोबर वाजवली असती. हे स्ट्राईक पण कधी संपणार आणि कधी आपण इथून माल बाहेर काढणार काय माहिती. हा हा थांब थांब मी गणू सेठला फोन लावतो सगळं सांगतो त्यांना. चल व्हेरी मच फॉर युअर कोऑपरेशन. आणि फक्त जायच्या आधी मला तुमचा पत्ता आणि नंबर देऊन जा. नाही इनकेस काही चौकशी करावी लागली तर असलेला बरा ना. नाही का. चलो थँक्यू. राहुल देशमुख. दादा मी आले. बाबांचा फोन आहे. बरं बरं. सेक्टर 16 बंगलो नंबर 32. काय गरज होती तिथे जायची. तुम्ही निघून यायचं होतं ना. तुम्हाला काय झालं असतं तर. आई दादा होता सोबत. तुम्ही ना सांगून ऐकणार नाहीत. चल तयार हो. रॉकी यायचं आहे ना. अरे हो विसरलेच मी. मी विचार करते की आपण नको बोलूयात त्याला आज. आधीच इतकं सगळं झालं ना माझा मूड खराब झालाय सगळा. हे बघ गेली 5 वर्ष रॉकी वाट बघतोय बाबांना भेटायची. तू बाबांना सरप्राईज देणार आहेस ना. चल तयार हो. ए संजना ऐक ना. आपला दिवस खराब झालाय ना त्याचा नको. येऊ दे त्याला. संजना मला ना काहीच कळत नाही काय करू. पण तुम्ही दोघं म्हणताय तर येऊ देत त्याला. रॉकी आला ना. तुझाही मूड एकदम ठीक होईल. जा फ्रेश हो तयार हो छानपैकी.
मी जेवणाचं बघते रे. अरे साहेब तुम्ही या ना. डिस्टर्ब तर नाही केलं? अजिबात नाही. या या. अरे इथे याचं कारण म्हणजे मला अजून काही डिटेल्स हव्या होत्या. ओके राहुल कोण? नमस्कार. नमस्कार. ही माझी आई. बरोबर. आणि हे काळे साहेब, मगाशी म्हणालो होतो ना मी ते हेच. ओ काय घेणार? चहा कॉफी? चहा चालेल. आलेच. दूध जास्ती साखर कमी. अहो मग पोलिसांचं जेवण आहे ते. या साहेब बसा. वा बोला ना साहेब. मस्त. अरे बापरे, मराठी माणसाच्या घरी झुंबर. काय ना साहेब, हे घर वडलोपार्जित आहे. मग बाबा रिटायर झाले, त्यातनं जे पैसे आले ना त्यात आम्ही रिनोव्हेट करून घेतलं. काय काय करायचे बाबा? बाबा प्रोफेसर होते. बरं बरं. मला एक सांग राहुल, आता हा जो तुझा बॉस आहे हा नाना शेठ हा, हा जर ह्या केस मध्ये इन्वॉल्व असता तर मग तुझं काय स्टँड असता? जरी नाना शेठ इन्वॉल्व असतील ना तरी मी मागे हटणार नाही. करेक्ट, व्हेरी गुड. अरे नाना पानापेक्षा हा कायदा श्रेष्ठ आहे. माझंही तेच मत आहे. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. गुन्हेगाराला शिक्षा होणारच. सत्य आहे. अरे आलो एक मिनिट. हा नानाच्या विरोध मध्ये बोलणार? पहिल्यांदा सुलतान भाईच्या डोळ्यामध्ये पाणी बघितलं. पता से बात किसी और के लिए आंखों में आंसू आए. इन्हें जाया नहीं जाने दूंगा. दानामुळे माझी बायको गेली, सगळी माणसं गद्दार निघाली, नादांनी अडकवलंय मला. नाना तेरा भी दुश्मन है और मेरा भी. तू बदला लेना चाहता है ना? लेगा बदला, मारेगा, तोड़ेगा. तू अपनी तैयारी शुरू कर. तुझी जेल मध्ये सगळी व्यवस्था मी करतो. जग्गू. हाँ सुलतान भाई. तैयारी शुरू कर. सुन यावे रक्त अतारे, जेप घे पुढे फक्त अतारे. जिंकण्यास हो सज्ज एकटा, संकटास दे मात अतारे. उसळून यावे रक्त अतारे, झेप घे पुढे फक्त अतारे. जिंकण्यास हो सज्ज एकटा, एकटा संकटास दे मात अतारे. झुंज दे आभाळ पेलण्याला, झुंज दे वादळ झेलण्याला. आपल्याशी वादा करताना, दुनियेशी सौदा करताना, हो पुढे तू लढण्यासाठी, हो नसा नसा तून वाहे.
हा सुलतान इथे कुणाला तरी ट्रेनिंग देतोय. अरे मग टपकाव ना त्या दोघांना, सांगावं लागतं का तुला? ठीक आहे भाऊ. विसरून जा तू झाल्या गेल्या चिंता, सोडव गुंते सारे, उजडून अंधाराच्या दाही दिशा, स्वप्नाला साकार रे. हो तेज तू, फोन लाओ दयाला. हाँ सुल्तान भाई. दया को बोल लड़के को टपका दिया है. बोल. बोले खाऊचा. हेलो दया भाऊ, सुल्तान चा मानसाला टपकाव. अरे मग सुल्तानला पण टपकाव ना. हो दया भाऊ. इसका यहां रहना इसके लिए अच्छा नहीं है. शिफ्ट करो इसको. इसका शिफ्ट करने का टाइम आ गया है. आणि विवेक साहेबांच्या मदतीनं मी आणि रॉकी जेलमधून पळालो. आणि आमचा फर्स्ट टार्गेट होता दया. किती केलंस रे तू रॉकीसाठी? तुझे उपकार कसे फेडू मी? काय दादा, उपकाराच्या वार्ता करून फरक नका करू. नाही चक्कू, तू परका नाही आहेस. आजपासून तू माझा आणि रॉकीचा भाऊ आहेस. दादा आइए जो दादा, बहुत नुकसान हो गया. ऐसा नुकसान होएगा तो हम रस्ते पे आ जाएंगे जी. नहीं नहीं, ये नहीं चलेगा. हम क्या करेंगे? पार्टी का पैसा भी आ चुका है और पार्टी हम पर गुस्सा करता है. कितना टेंशन होता है. दादा आई हेट टेंशन. दादा आई हेट टेंशन. फ्रेश स्टॉक आ जाएगा वो भी देश के हर कोने से. वो तो सब ठीक है, माल कब मिलेगा? गणेश चतुर्थी. हाउ डू वी ट्रस्ट? How do you know? कडो त्याला त्याच्याच भाषेत सांग. समुद्राला विचारायचं नसतं मीठ किती मिळेल. Don't ask the sea how much salt it can give. समजी गया? निकळो. नाना शेठ शब्द देऊन खूप मोठा रेस घेतलाय.
माल पकडला गेलाय. दया आणि काले आपल्या सोबत नाही, तिकडे ऑपोजिशन वाले टपलेत आपल्याला लटकवायला. माल आणायचा कुठून आणि टाइम मध्ये डिलिव्हरी करायची कशी? मी आहे. वादळ कितीही मोठं असलं तरी डोंगराला हळवू शकत नाही. गणो, प्रचाराच्या दिवशी डील झालीच पाहिजे. मला पैसा पण पाहिजे आणि पावर पण. पण काम वाजलंच पाहिजे. परमिशन घेऊन जा. परमिशन? कसली? नानांच्या रॅलीची. जा. एक काम करा ना सर, तुम्ही एक ऍप्लिकेशन द्या, त्या ऍप्लिकेशनवर नानांची सही द्या, मग मी ते ऍप्लिकेशन मॅडमकडे देतो, मॅडम ते अप्रूव्ह करतील आणि मग ती रॅली निघेल. अरे कोण आहे तुझ्या एसपी कल्पना? कोण आहे? माझा सिनियर आहे. अरे तुझ्या सिनियर आहे रे, माझा नाही. ए गायकवाड, त्याला सांगायचा आम्हाला नडायचं नाही, कारण जो आम्हाला नडला त्याला जमिनीत काढला. ए लायकी आहे का तुझ्या? माझी लायकी काढतोस? परमिशन पाहिजे. हे भाग पडेल. परमिशन? आम्हाला प्रोटेक्शन देतो डिस्काउंट मध्ये. त्या डिस्काउंट मध्ये लाफे घे, लाफे दे दे. चल बोलशील परत, बोलशील. तुझ्या नानाला जाऊन सांग देत नाही परमिशन. हिम्मत असेल ना तर काढून दाखवा रॅली. नॅपकिन दे रे याचा. आणि आता कोणी कोणाला गाडायचं आणि कोणी कोणाशी लढायचं हे सगळं एसीपी कल्पना ठरवणार. कळलं? गायकवाड. यस मॅडम. कचरा बाहेर टाका. राणे शाणे. काय साहेब, मॅडमच्या घरी वॉशिंग मशीन नाही ना, त्यामुळे एवढं धुतलंय. अन कसं आहे ना साहेब, धुतल्यावर डाग जात्यात. तुमच्यावर तर वाटलेत. नाही पावडर आहे ना घरी. जॅम धुतलाय रे टाकल्याला. कुठे साहेब? निकाल. तू शब्द देऊन पलटी खाऊ नको, कळलं ना? हे पैसा कसला बोलतो तू? हा कसला पैसा? तुला नानांनी जितका पैसा ठरवला तेवढाच पैसा मिळणार आहे, कळला काय तुला? कळला काय? नाही. हे बघ, तुला जास्ती नडू नको. तो आम्हाला नडला त्याला आम्ही जमिनीत गाडला. द्यायला मारला, खायला मारला. मारूस को. नाना 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 ना. अरे काय गणो? नाना मारी रक्षे, बद्दानी मारी रक्षे. शैतान रॉकी नाम शैतान चे शैतान है शैतान. उसने दया को मार दिया, काळेला मारला त्यांनी, मला पण मारला. माझी हालत गेली, तुम्हाला पण जमिनीत काढणार तो. हा तुम्ही बघा, तोच मुलगा आहे, तोच मुलगा आहे ज्याला आपण अडकवला होता. दयाने त्याला मारायची सुपारी दिली होती जेलमध्ये. तोच तोच मुलगा ज्याला सुलतानी ट्रेनिंग दिली होती. मारो पता, मारो मारे कल्पना मारायचे, रॉकी मारायचे. चुप. कोणी ट्रेनिंग दिली? सुलतानी. फोन फोन माय फोन. गणू
शाण्या तू वाचलास नाहीतर कुत्र्या तू वाचलास ए कुत्र्या तू आहेस तू कोणाला बोलतोस कुत्र्या बोल नाना रॉकी तू मला ओळखत नशील पण मी तुला चांगलाच ओळखतो तू माझा आयुष्य उद्ध्वस्त केलंस आता तुझी बारी तुझ्या प्रत्येक माणसाला मारेन मला बघायला तडपशील पण मी तुझ्या समोर एकदाच येईन तुझी मौत बनून बघच अजय रॉकीची केस आम्ही रिओपन करतोय मला केसमध्ये खूप लूप होल्स दिसले म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल रॉकीचं स्टेटमेंट कुठेच रेकॉर्डेड नाही आहे प्रोफेसर दिगंबर तो माणूस त्या दिवसानंतर कुठे गेला हे कोणालाच माहिती नाही आय मीन व्हॉट हॅपन टू हिम समथिंग फिशी गायकवाड ही केस मी मस्क्यासारखी सॉल्व्ह करेन मला तो प्रोफेसर दिगंबर आणून द्या येस मॅडम डोंट वरी अजय रॉकीला कमीत कमी शिक्षा होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू थँक्यू मॅडम डोंट वरी अजय रॉकीला कमीत कमी शिक्षा होईल ह्याचा आम्ही प्रयत्न करू अजयचा झाला पराजय चाल विद्या अजयचा ऍक्सिडेंट झाला मॅडम अजयचा ऍक्सिडेंट झालाय काय अजय दादा आपलाच नाही राहिला All units stand by. Rocky, Rocky! कहेचे मास्टर स्ट्रोक हा एक भाव अप एक भाव लॉक अपने दिन आ गए ज्याने नानाचा माणसाने एका मागे एक मारला ना काका तो रॉकी होता आणि हा तोच रॉकी आहे जो संजनावर प्रेम करतो काका त्या रात्री तो रॉकी तुम्हाला भेटायला येणार होता आणि हेच ते सरप्राईज
संजना आणि राहुलने तुमच्यासाठी ठेवला होता, पण काळेने तुमच्या घरून त्याला पकडून नेलं आणि योगा योगाने तो माझ्या जेलमध्ये आला. काका, मी भाऊ असून एक पोलीसवाला असून माझ्या बहिणीसाठी काही करू शकलो नाही, कारण तुम्ही मला थांबवलं. पण रॉकीने बदला घेतला काका, आणि या सगळ्यामध्ये रॉकीचा भाऊ मारला गेला. प्लीज काका, आपली मदत हवी आहे त्याला. मॅम, ऑल क्लिअर. प्रोफेसर, सगळ्यात आधी मला तुमची माफी मागायची आहे की मी तुम्हाला इथे भेटायला बोलवलं, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बरं, त्या दिवशी जे काही घडलं ते मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. केससाठी खूप इम्पॉर्टंट आहे, मला माहिती आहे त्या गोष्टी आठवून तुम्हाला खूप त्रास होणार, बट इट्स रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. त्या दिवशी मी संजनाला फोन केला होता. हा बाबा. हा, कुठे आहे तू? बाबा, पोलीस स्टेशन मध्ये. पोलीस स्टेशन का? काय नाही बाबा, थोडा प्रॉब्लेम झाला, आता ठीक आहे सगळं. दादा आहे ना बरोबर? हो, दादा आहे सोबत. तू व्यवस्थित आहेस ना? हो बाबा, मी व्यवस्थित आहे. हा, मग ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला किती वेळ लागेल यायला? 2 तास लागतील. बरं बाबा, चालेल, ठेवते. हा विवेक. हा काका. लवकरात लवकर जरा घरी पोहोच. पण संजना म्हणाली की तसं काळजीचं काही कारण नाही आहे. मी निघालो, घरी पोचलो आणि पाहतो तर तुला दाखवतो फार खाऊ आता. राहुल, बघ कोण आहे बघ. राहुल, बोल ना माझ्याशी. राहुल, राहुल बोल ना. राहुल, काकी 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 काकी, काय झालं काकी? कोण आला होता काकी? सांग ना मला, कोण आला होता काकी? बोल ना काकी, बोल. संजना, संजना, संजना बोल ना. संजना, हे बघ कोण आलाय. संजना बोल ना माझ्याशी. संजना बोल ना माझ्याशी, बोल ना. संजना, हे बघ कोण आलाय. संजना, संजना बघ कोण आलाय. संजना, डोळे उघडा प्लीज. संजना, हे बघ कोण आलाय. बोल ना संजना. शांत व्हा. जोपर्यंत त्या लोकांना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आता जो पण असा अपराध करेल त्याला शासन मी करेन. रॉकी, अजयच्या अस्थिविसर्जनासाठी कोर्टानं परवानगी दिली तुला. नवी उधळला उभ्या अंगात भिनला, पुर भरून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल. तशा कडाडला असा ढोल धडाडला, तसा जल्लोष वाढला मरी उल्हास भरला नवा. ए पक्या को फोन लगा, मालका क्या होते फटाफट. देह रंगला तुझा नाम घोषा नादनी नादला, नादनी नादला रे गणपती बाप्पा मोरया, नादनी नादला रे मंगल मूर्ती मोर.
चिंता निवारणी देवा तुझ्याच कारणी नाही साऱ्या जगिया तुझ्या सारखा रे सखा तुझ चिंता मणी करण्या भक्त उच्चारणी बळ तुझ्या कृपेच्या प्रसादात देखण राया ये धावुनी आळवुनी महिमा मुखी कंठ दाटला उमे आसमंती मनी नादनी नादला नादनी नादला मला कसं अडकवलं ते सांगायचं आणि नानाच्या सगळ्या धंद्यांबद्दल पण बसले त्याचा कबुली जवाब रेकॉर्ड कर. शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्र तुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना भावी कृपा गजानना तोडी विघ्नाच्या बंधना नाही दाता तुझा एक दंता गणा पार करशी मनोकामना कान थोर गाती तुझा थाट आगळा भाव जाई बोसंदुनी काळ जातला नादनी नादला रे मोरया नादनी नादला. माझं नाव गणेश सोलंकी. Arrest him. जग्गूला अरेस्ट करा. मॅडम, मी रॉकीचे सगळे गुन्हे स्वतःच्या अंगावर घ्यायला तयार आहे. बरेच खून केलेत त्याने. खूप मोठा गुन्हेगार आहे तो. जग्गू, जे करायला पाहिजे ना तेच करतोय मी. ज्यायला मी लहानपणी रस्त्यावरून फिरायचो ना
तेव्हा सगळेजण ना माझ्याकडे चोराच्या नजरेने बघायचे. पण कोणीच मला प्रेमाने जवळ घेऊन विचारलं नाही की बाळा बाळा तुझी आई कुठे, तुझा बाबा कुठे, तुझी फॅमिली कुठे, फॅमिली का असते मला खरंच माहिती नव्हतं रे. पण या फॅमिलीला तुझी गरज आहे रॉकी. जेलमध्ये मला भेटायला येशील ना रे चलायचं का आता? नाही बाबा, मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली रे. मी बघितलं तर माझा विश्वासच बसत नव्हता आणि त्याच वेळी एका आशेने मला जगायला भाग पाडलं. पण त्या क्षणी नाना आला आणि त्याने मला शहर सोडून जायची धमकी दिली. मी घाबरलो, त्याच्या पाया पडून मी तिच्या जीवाची भीक मागितली आणि विवेकला शांत करून त्याच्या मदतीने हे शहर सोडून कुठेतरी लांब जाऊन लपून बसलो. गेली 3 वर्ष तुझी कोणीतरी वाट बघते रे. तू ऐकना